सो हाय एवरीवन, माझं नाव आहे माधुरी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज आपण करणार आहोत भरपूर क्विक अँड अफोर्डेबल मेकअप, जो की तुम्हाला नक्की आवडेल. प्रत्येक स्त्री ही मुळात सुंदर असते आणि कॉम्प्लिमेंट्स कोणाला नको असतात. आपल्याला कोण बोललं की यार चांगली दिसतेस तर आपल्याला किती छान वाटतं आणि तसंच आपल्याला राहावंसं वाटतं. त्याच्यामध्ये थोडासा मेकअप करणं काही वाईट नाही आहे. काही काही स्त्री अशा सुद्धा असतात की ती लोकं काय म्हणतील म्हणून मेकअप करत नाही. तर माझं त्यांच्यासाठी एकच म्हणणं आहे की लोकं चांगलं दिसल्यानंतर पण बोलतात आणि चांगलं दिसलं नाही तरी पण बोलतात. सो या तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ बघत राहा. फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या चेहऱ्याला मॉइश्चराइज करून घेणार आहे लॅकमे पीच मिल्क सॉफ्ट क्रीमनी. ही भरपूर अफोर्डेबल आहे, फक्त 100 रुपीजला मी घेतली होती अँड खरंच याची क्वालिटीसुद्धा बेस्ट आहे. फाउंडेशन मी यूज करते सिमेराचं फाउंडेशन, माझा शेड नंबर आहे 1. आणि हे क्लेम करतं की हे ऑइल फ्री आहे, मॅट लुक आहे आणि मीडियम कवरेज आहे. हे त्यांचे तिन्ही क्लेम जे आहेत 100% करेक्ट आहेत. जर हे लोकल ब्युटी स्टोरमध्ये तुम्हाला 150 खाली मिळून जाईल तर तुम्हाला जास्त पण स्पेंड करायची गरज नाही आहे. आणि तुम्ही याला जर कम्पेअर केलं तर लॅकमे 925 जे फाउंडेशन आहे त्याला जोडीला टक्कर देणारं हे फाउंडेशन आहे. 80% तर त्याच लेवलचं आहे. सो मला हे फाउंडेशन ॲज कम्पेअर टू प्राईस नक्कीच आवडलं, ओके आहे. आणि जो तुम्हाला नक्की बाय करायचं असेल तर या इन अ बिलो 150 रुपीज, दॅट इज ओके. द हायलाईट अँड कन्सील माय फेस मी यूज करते पॉन्ड्सची बेबी क्रीम. ही सुद्धा ॲज अ फाउंडेशन म्हणून तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला एकदम जास्त गॉडी मेकअप करायचा नसेल तर ही सुद्धा बेस्ट आहे. मी जस्ट माझ्या डोळ्यांच्या खाली जिथे मला थोडासा ब्राईटनिंग इफेक्ट हवा आहे तिथे मी लावते. आणि नाकाच्या शेंड्यावर, कपाळावर आणि जस्ट माझ्या खालच्या चिनवर आणि जिथे मला कव्हरेज पाहिजे तिथे मी अप्लाय करते. डॅम ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने मी हे सगळं व्यवस्थित ब्लेंड करणार आहे. ब्लेंडिंग इज द की. जितकं तुम्ही जास्त चांगलं ब्लेंड कराल तितका तुमचा लुक फ्लॉलेस येईल. काही काही लोकं कमी मेकअप करतात पण व्यवस्थित ब्लेंड करत नाही, त्यांच्यामुळे त्यांचा फेस जो आहे तो पॅची दिसतो. आणि सगळा मेकअप मी सेट करण्यासाठी मी FCGची कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे. तुम्हाला जर अगदी नसेल एखादा कॉम्पॅक्ट पावडर तुमच्याकडे तर तुम्ही व्हाईट टोन एक पावडर मिळते ती तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. पण अगदी जास्त क्वांटिटीमध्ये लावायची नाही आहे, जस्ट हलक्या हलक्या हाताने आपल्याला अप्लाय करायची आहे. म्हणजे आयब्रोजना डिफाईन करण्यासाठी एक ब्राऊन कलरची, डार्क ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल यूज करते. त्याला अशी एक टीप आहे आणि एक थोडासा ब्रशसुद्धा आहे. सो मी हलक्या हलक्या स्ट्रोक्सनी मी माझी आयब्रो डिफाईन करते. अगदी एकदमच डार्क याच्याने जायचं नाही आहे. आणि ॲक्च्युली ही भरपूर पिगमेंटेड आहे त्याच्यामुळे हलक्या हलक्या हातानेच आपल्याला यूज करावी लागणार आहे. आणि एका ब्रशच्या हेल्पनी मी चांगलं कोम करून घेते आहे. त्यामुळे माझा ज्या आयब्रोमध्ये अनइवन लाईन्स आहेत त्या डिफ्यूज होतील आणि एक छान लुक येईल माझ्या आयब्रोजना. ही खूप पिगमेंटेड आहे. आय विल शुअरली अप्लाय फॉर दी माय कंटोरिंग. सो क्रेझीनेस सुरू झालेला आहे. मी सेम आयब्रो पेन्सिलनी माझी नोज कटिंग सुरू केलेली आहे. माझी फेस कटिंग पण मी ह्याच्यानेच करणार आहे. तो ही खूप पिगमेंटेड आहे म्हणून मी ही यूज करते. जर तुमची आयब्रो पेन्सिल किंवा तुमच्याकडे असं जे काही आहे ते पिगमेंटेड नसेल आणि जे तुम्हाला माहिती आहे की ब्लेंड होणार नाही आहे प्रॉपर तर डोंट यूज दॅट थिंग. तर मला वाटते की हे यूज होईल. आणि ॲक्च्युली हे लोकल ब्रँडच आहे. ॲक्च्युली 50 रुपीजला मी ही जस्ट घेतली होती. जस्ट माझ्या जॉ लाईनला पण मी कवर करते जेणेकरून माझी एक डबल चिन लपली जाईल आणि माझा चेहरा जो जाडा वाटतो तो नाही वाटणार. एका ब्रशच्या हेल्पनी मी जस्ट ब्लेंड करते आणि या तुम्ही बघू शकता की हे ब्लेंड होते आहे प्रॉपरली. सो या हे थोडंसं क्रीम बेस्ड प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं पावडरी, थोडंसा ब्रॉन्झर किंवा थोडंसं अशी ब्राऊन आयशॅडोसुद्धा लावावी लागणार आहे. कारण की क्रीम प्रोडक्ट्स जेव्हा तुम्ही अप्लाय करता ती थोडंसं मेल्ट होण्याची भीती असते, लॉंग लास्टिंग होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं मॅट लुक देणं त्याला थोडंसं गरजेचं आहे. मी माझ्या हाताच्या हेल्पनी जस्ट माझ्या नोजच्या ज्या लाईन्स आहेत ते डिफ्यूज करते आहे. सो माझ्या फेसला थोडंसं ब्रॉन्झिंग अप करण्यासाठी आणि जे मी क्रीमी प्रोडक्ट वापरलं होतं त्याला थोडंसं मॅट लुक देण्यासाठी मी माझी वेट एन वाईल्डची आयशॅडो किट वापरते. त्याच्यामधला थोडासा मधला जो ब्राऊन शेड आहे तो मी अप्लाय करते माझ्या हॉलोज ऑफ माय चीक्सनं. त्याच्यामुळे माझं जे प्रोडक्ट आहे ते मेल्ट होणार नाही. आणि तुम्हाला कदाचित असं कधीतरी वाटलं की माझं प्रोडक्ट भरपूर सारं जास्त झालेलं आहे तर काय करा की एक ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पनी जस्ट तुम्ही थोडंसं त्याला डॅबडॅब करा म्हणजे ते एक्सेस प्रोडक्ट जे आहे ते निघून जाईल. त्या ब्युटी ब्लेंडरला जर अगदी जास्त झालं असेल तुमचं प्रोडक्ट तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जस्ट अप्लाय करू शकता. मी जस्ट प्लेन ब्युटी ब्लेंडर घेते. स्टार्टिंग ऑफ माय आय मेकअप मी माझी मेबलिनची कॉलोसल काजल वापरते आणि जस्ट माझ्या आयलिडला पूर्णपणे लावते आहे. आणि माझ्या एका बोटाच्या हेल्पनी मी जस्ट ब्लेंड करते व्यवस्थित. आपली क्रीज लाईन म्हणजे डोळ्यांच्या घडीच्या वरती बिलकुल जायचं नाही, आपल्याला ब्लेंड करायचं आहे प्रॉपरली. आणि सेम किटमधला जो मी ब्राऊन शेड आहे थोडासा तो मी जस्ट एका ब्लेंडिंग ब्रशच्या हेल्पनी घेते आणि माझ्या क्रीज लाईनला थोडंसं डिफाईन करते. अगदी आयलिडला लागलं तरी हरकत नाही आहे.
आणि त्याच्यामधला जो पिंकी शेड दिसतोय तुम्हाला तो जस्ट माझ्या आयबॉलच्या वरती अप्लाय करते, तुम्ही बघू शकता या सेम वे. बट तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा आहे की जर तुम्हाला हा पॅलेट किंवा हा जर किट घ्यायचा असेल तर प्लीज नका घेऊ, कारण ह्याच्यामधला फक्त एकच कलर आहे तो जास्त पिगमेंटेड आहे, तो वाला पिंक कलर, तो हायलाईट म्हणून तुम्ही यूज करू शकता. बाकी अदरवाईज द बोथ प्रोडक्ट आर व्हेरी बॅड. आयलायनर मी यूज करते माझं मी नावचं स्केच आयलायनर, ह्याच्याने मी एक थोडीशी लांब सडक विंग ड्रॉ करणार आहे. अगदी अगदी सोपा आहे. आणि तुम्हाला जर कधी घ्यायचं झालं असं तुम्ही अगदी कमी रेंजमध्ये घ्यायचा प्रयत्न करताय किंवा शोधताय तर मी नावचं डायनॅमिक्सचं स्केच आयलायनर घ्या, ओनली 150 रुपीज. आणि जस्ट मी हायली रिकमेंड करेन, दिस इज ऑसम, ऑसम इज ऑसम. मी काजल अप्लाय करते सेम मेबलिनचं कॉलॉसल काजल आणि जस्ट एका पेन्सिल ब्रशच्या हेल्पनी मी ते थोडंसं हलक्या हाताने स्मच करणार आहे. जस्ट कर्ल करणार आहे माझे लॅशेस युझिंग माय आयलॅश कर्लर. आणि तुम्हाला जर ही प्रोसेस पेनफुल वाटत असेल तर टोटली ही यूज करू नका, ही टोटली ऑप्शनल आहे. मस्कारा मी माझा मेबलिनचा सुपर कर्ल व्हॉल्यूम एक्सप्रेस मस्कारा यूज करणार आहे. माझ्या डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या पापड्यांना मी छानपैकी हा मस्कारा अप्लाय करणार आहे, 2-3 कोट. ब्लश मी माझी लोटसची लिपस्टिक यूज करणार आहे, कारण विंटर सीझन आहे त्याच्यामुळे क्रीम प्रोडक्ट वापरले तर इतके काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण की ऑलरेडी आपली स्किन भरपूर ड्राय झालेली असते. तरीसुद्धा मी ह्याच्यावर थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर हलक्या हाताने यूज करणार आहे. एका ब्रशच्या हेल्पनी मी ॲक्च्युली ब्लेंड करते ही लिपस्टिक. माझा मुलगा मध्ये मध्ये लुडबुड करतोय. माझा ब्रश आहे सिम्पली मी कॉम्पॅक्ट पावडरला टच करते आणि जिथे ब्लश म्हणून मी लिपस्टिक यूज केली आहे तिथे जस्ट मी अप्लाय करते आहे. आणि सेम वेट अँड वाईल्डचा किट घेऊन जस्ट माझा पिंक शेड घेते जो हायलाइटसाठी बेस्ट आहे, तो मी अप्लाय करते माझ्या ब्रॉबॉन एरियाला माझ्या कपाळाच्या वर आणि जिथे माझ्या गालाचा हाड आहे जी बोन म्हणतो आपण त्या एरियाला मी जस्ट हायलाईट करते, माझ्या नोजला हायलाईट करते आणि जस्ट माझ्या चिनला हायलाईट करते. लिपस्टिक मी यूज करणार आहे माझी ADSची वेल्वेट मॅट लिपस्टिक इन द शेड रेड. आणि खरंच ही अजिबात मॅटिफाईंग करत नाही किंवा अगदी चिपचिपीसुद्धा नाही आहे, अगदी सेमी कन्सिस्टन्सीमध्ये आहे आणि मला ही खूप खूप आवडते. ह्याचा स्मेलसुद्धा अमेझिंग आहे. ओनली 100 रुपीजला मी घेतली होती. मेकअप सेट करण्यासाठी आणि माझ्या मेकअपला लाँग लास्टिंग बनवण्यासाठी मी माझा फुशिया टोनर ॲज अ मेकअप फिक्सर म्हणून यूज करते, कारण की ही माझी पर्सनल चॉईस आहे, कारण ह्याच्याने मला मेकअप फिक्सरसारखा इफेक्ट येतो. हा फिनिश लुक आहे माझ्या मेकअप ट्युटोरियलचा. आपण आजचा मेकअप ट्युटोरियल पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे, जो की क्विक होता आणि जो की अफोर्डेबलसुद्धा होता. मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला हा माझा मेकअप लुक कसा वाटला, कारण तुमचे कमेंट हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. आणि नक्की हा मेकअप लुक तुम्ही ट्राय करून बघा. आय डोंट नो माझा कॅमेरा का पिकअप करत नाही आहे, बट हा मेकअप लुक रिअलमध्ये खरंच खूप अमेझिंग वाटतो आहे तुम्हाला. म्हणजे कसं मी सांगू, कारण मला जे ओरिजिनल वाटतं आणि जे माझा कॅमेरा पिकअप करत नाही आहे त्याच्यामुळे खरंच खूप 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 चुकीचं करतो आहे कॅमेरा माझ्यासोबत. बट या तुम्ही माझी कथा व्यथा काय असेल ते समजून घ्याल. आय नो व्हेरी वेल. जस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. नक्की नक्की खुश राहा, स्टे ब्लेस, बी हॅपी. बाय.